आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। काय झालं? अरे मी खूप चेत पहिला बोली तर शेण खाई। हे बघ तूच पहिलं बोलीस म्हणजे तूच शेण खाई। ये कब ग, मग काय झालं ते तरी सांग। आंबी सारिका, अगं कुठं राहिलाय अजून? आलो आलो। अगं ई थांब थांब, हे बघ आजी ना आवाज देते, जर ती चिडली ना तर लई वाईट आहे, तोवर आपण निघू चल की। अगं थांब ग। आंबी या की लवकर। आलो जे, अगं पिन लावायची बाकी आहे। चावतीस वय मग कुणी येसोय तू? मग सांग तरी काय झालंय? फोन आलता। कुणाचा फोन आलता? कुणाचा? त्याचा। त्याचा कुणाचा? त्याचा ग, त्याचा। जा बे, तू काही सांगणं झालीस त्याचा त्याचा त्याचा। अग सारिका, अगं थांबकी, अगं त्याचा फोन आलता। अग बाई कुणाचा? त्याचा 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 सांग की। हेल्मेटचा। हेल्मेटचा? अगं मग तुम्हाला सांगितलं का नाहीस? तर तुला कोणी सांगितलेलं तरा तरा निघून जायला? काहीतरी महत्वाचं बोलायचं होत वाटत। जाऊ दे, मी तुरी कुठे बोलणार त्याच्याशी? का त्यानं किती पिडलं मला? परवा ते एका शब्दानं बोलला नाही तो माझ्याशी, आता बस म्हणावं। तस पण देवळात तर भेटणारच आहे ना, मग बोलेल काय बोलायचं ते। आंबे माणसं ना किती अंद्रोमॅन्टिक असावं हे तुझ्याकडनं शिकावं। म्हणजे तुझं ना अवघडच गणित दिसतंय बघ। तू आणि हेल्मेट मंदिरात भेटणार आहे ते खरंय, पण तरी बी त्यानं तुला कॉल केला। अगं कॉल नाही तर व्हिडिओ कॉल केलाय, याचाच अर्थ त्याला तुझ्यावर काहीतरी बोलायचंय, नाही तर नुसतं बघायचंय तरी। सारिका तू प्रेमात वगैरे पडलेस का काय? तुला बराच अनुभव दिसतोय। हा अगे खुळे, तू काही हिंदी पिक्चर बघत नाहीस वय, आणि ह्याचा काही वेगळा अर्थ काढू नकोस। हा अगे बाई, हे काही पिक्चर बिक्चर मधलं नाहीये, तू खरंच प्रेमात पडली। हा प्रेमात पडलीस वय। हा कोण आहे सांग मला? सारिका लपवायचं माझ्यापासून काही? अरे खुळे तुला काही खुळे लागले वय? चावतेस काय मध्येच गुदगुल्या काय करतेस? हे सगळं सोड आणि त्या हेल्मेटला पहिला फोन कर। बर आणतो फोन। अगं बाई अगदीच पिक्चर मधल्या हिरोईनी घेतला असतेस ग तू गग्ग। आणि जर तू मला चिडवलंस ना तर मी फोनच नाही करणार। बर बाई नाही चिडवत, कर तू। पोरींचं आवडतंय का नाही? ए आंबे या की खाली। हॅलो, ती खरंच गावाबाहेर गेलेत का नाही बघितलंस का तू? वय तू जाऊन बघितलंयस का? नाही नाही स्वतः नाही गेलो, पण पोरं पाठवली होती तर घराला टाळा होता, आता घराला टाळा म्हणजे गेलीत बाहेर ना ती। अरे तू जाऊन बघशील की नाही? अग ते मी बरं ठीक आहे, आता हे हातातलं काम संपवतो आणि मी स्वतः पर्सनली जाऊन बघून येतो, मग तर झालं। अरे दुसरं काही नाही, म्हणजे तुला माहिती आहे ना मग कशी आहे ती, एक तर त्यांना आधी साखरपुड्याचं काही माहित नाही, त्यांना आणि कळलं बिळलं तर उगीच काहीतरी होऊन बसायचं रे म्हणून। आत्या आत्या तू काळजी करू नकोस, मी आहे ना, बघतो मी।
अंबिका अगं कुणाची वाट बघायलास तू करकी आता फोन अगं अगोदरच आत्या आजीना आवाज देऊन झालाय आणि अण्णादादांना आवाज नाही दिला म्हणजे झालं अगं अंबे अजून कुणी आवाज द्यायच्यात करतो फोन अगं अंबे अंबे तुला नाहीच का ऐकायचं माझं अगं हेल्मेट न फोन केलता फोन नाही तर व्हिडिओ कॉल केलता काहीतरी बोलायचं असेल तुझ्यावर अगं नाही तर बघायचं तर असेल नाहीच नाही ऐकायचं तुला करते आणि हा तू ना उगाच कायल्या करू नकोस हा बर अय हय केवढी ग तुला असतेस शूट करू का कमी अशी हे बघ हे तुझं असं असते म्हणूनच मी तुझ्यासमोर फोन लावत नाही बर आता आमच्या समोर फोन नाही करायचा तर मग आम्ही जातो ए सारिका बर करते आणि हा त्याला फोन लागल्यानंतर तू मागणं टाइमपास करायचा नाहीस नाही करत हा सारिका अगं यो कोणाचा नंबर आहे नक्की हेल्मेटचा फोन आलता ना अगं हो त्यानं तर मला असंच सांगितलं मी अंबिका होणारा नवरा आहे म्हणून आता तू उगा शंका काढू नको असेल काय कॉल आंबे अग काय तुम्ही दोघी अजून अशाच काय करायलाय अहो काय नाही त्या तिथेच नखरे चाललेत इथं पिन लाव तिथं पिन लाव म्या काय नाही केलं तिचं आताच असं आहे लग्नात काय माहिती काय करणार आहे नाही नाही लग्नात तुम्हाला दोघींना मी एकत्र ठेवणारच नाहीये तुमच्या खोलीत नाही तर आऊला आणून बसवते म्हणजे बरोबर वेळ आहे काय 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 चालू किती वेळ घालवणार दोन मिनिटात येतो आम्ही आत्या आत्या सोड की साखरपुड्याचा मुहूर्त टळून चाललाय आणि इथं काय चाललंय तुझं दोनच मिनिटात येतो आम्ही आता एवढा वेळात आवरलं नाही ते आता दोन मिनिटात आवरणार आहे तुमचं नक्की काय चाललंय तुमचं काय नाही आत्या नव नव नात नव नव प्रेम मग काय नाही आत्या ही उगाच काहीतरी बडबडायली काही सुचत तुला अंबिकाने व्हिडिओ कॉल केलाय म्हणजे तिला पण इच्छा आहे माझ्याशी बोलायची करतो मीच करतो व्हिडिओ कॉल कुणाचा ग कुणाचा नाही आत्या हे सारी का आपलं काहीतरीच असत तू येईल कुठ काहीच नाही ए मुहूर्त सगळा निघून जाईल आत्या चल आपण जाऊया सारिकाच्या नादात लागेल नको हॅलो हेल्मेट जिजू पुन्हा तूच अहो तुमचा अंबिचा किल्ला पण डावसुरू येऊ अंबिका ना आत्ताच इथं होती आत्यांबरोबर गेली बघ ना मगासपासून कॉल करतो पण चुकामुख होते पर तुम्ही नका टेन्शन घेऊ हा मी अंबीवर गेले ना की तुम्हाला स्वतःहून फोन करते येस नक्की कर ओके बाय
जायला घरात नाहीत, शेतात नाहीत, हे गेलेत कुठं? दारू पण पडली नसतील ना कुठं? काय काय कराटे खेळत काय इथे बसलाय? तुला कशासाठी पाठवला होता? शोधायला गावलीत? नाही ना. आणि तू कुठे गेलतास? दारूच्या अड्ड्यावर शोधायला पाठवलं होत तुला. 90 वाजले पोटात तुझ्या. अरे तुला शोधायला पाठवला होता, तू तिथंच झालं. एवढ्याच एवढं करून झालं? तुला सापडलीत का? नाही. तुला सापडली का? नाही. मला पण एक मिनिट, पण मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे. आपण एक एकट शोधलं तर सापडत नाहीत. आता आपण दोघं शोधून बघूया. ओव्हर करते बाबा. अगं आंबे, काय म्हणत होतीस? कुणाचा फोन? आणि ते हेल्मेट काय म्हणले? अग काय, कुठं काय? काय नाही, काय लपवायलास? आंबे, कुणाचा फोन? अग सांगा तरी. सारिका तू सांग. अहो काय नाही, याचे ते पार्लर वाली, ते मामाच्या गावात पार्लर वाली आहे ना एक चांगली, ते लग्नाची ऑर्डर द्यायची आहे, तर मग ती बोलणी करत होत. तेच आता तेच बोलत होते ते पार्लर वाली. खरच पार्लर वालीचा फोन होता का? आत्या, ही सारिका काहीतरी सांगायले. मुहूर्त टळेल नाहीतर उशीर होतोय. ए ए ए, खरं सांगा नक्की काय चाललंय, नाहीतर खरंच फटके मिळतील. अग आत्या, खरंच काय नाही झालंय. सारिका काय नाही झालंय की नाही? वय आत्या, काय नाही, ते फक्त कळलं. समद कळलंय. आता फक्त 2 मिनिट. काय बोलायचंय, काय आवरायचंय, ते 2 मिनिटात आवरायचं, नाहीतर तुम्ही हाय आणि मी हाय. जावा चल का. युपीट्या फोन करतो म्हंटलेला मला, अजून कसा केला नाही यानं? मीच करून बघू का फोन? अगंबे, अगं मी माझा फोनच विसरली. मी माझा फोन घेऊन येते तुझ्या पुढे. बरं लगेच या. आले. थोडं फुटलं का काय तुझं? शेखर, मी अंबिका. काही दिवसानंतर या फोटोच्या शेजारी आपल्या लग्नाचा फोटो लागल. तू? मी आणि माझा अण्णा दादा. आता ह्यो फोन का उचलला ना? काही कामात आहे का? पिट्या पिट्या उचल रे बाबा फोन. मग्या. हे मग्या. हा मग्या. अरे ही गावातच आहेत, आता काय करायचं?
म्हणजे यांचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. जयाच्या आयुष्यात ना गावात ती असणी बाहेर काढायलाच पाहिजे. त्या पिशवीत भरून असली लांब कुठेतरी टाकून येऊया काय? काय बोलायलास तू? परिस्थिती काय? तू बोलायलास काय? अरे समोर उभी आहे ती. अरे मला लागलाय दम. हॅलो. अरे पिट्या मी बोलतोय, काय झालं? नाही मला जरा एक प्रॉब्लेम झाल्यासारखं वाटायला लागले. त्यांच्यासारखे दोघ जण जरा मला गावात दिसले. काय काय म्हटलास? म्हणजे ती इथंच आहे? अरे देवा, म्हणजे आता मी म्हणजे मी घरात बघितलं, शेतात बघितलं, तिथं नव्हती. पण तुमचा फोन झाल्यावर देवळाकडे यायला निघालो तर ती दिसली. म्हणजे ती कुठं आहेत? ती देवळाकडे यायलेत काय? हा, देवळाकडे यायलेत. फक्त तीच आहेत का हे मला फक्त जरा नक्की नाही. अरे पण आपल्याला कसं कळणार? मी एकदा खात्री करून सांगतो, काळजी करू नकोस तू. त्यांनी मुद्दाम खोटं सांगितलं का काय मला? आता ती दोघं देवळात आली आणि त्यांना साखरपुड्याबद्दल काही कळलं तर? देवी आई, त्या दोघांनी काही गोंधळ घालायला नको ग भाई. आता उशीर होई नव्हे तुला? आता बरी फोटो कडे बघत बसलीस. चल थांब तिथच. काय? अरे तुला नाही, तू बघ की जाऊन बघ. आता एक मिनिट, मी खात्री करून सांगतो. ए चल एक मिनिट आत्या. काय झालं? तीच दोघ आहेत का? नाही, ही कोण दोघ वेगळी आहेत. काय ग, काय झालं आत्या? हाक मारलीस आणि कुणाशी बोलायलेस? ते अग गुरुजींचा फोन होता, तिकडे सगळी तयारी झाली. चला आपल्याला जायला पाहिजे. चला वय, चल ग. अंगठेच पण इथे मामा, सगळे रेडी झाले. झालं? वा वा बिट्या, मग गेले का? तुम्ही काय बी म्हणा, अरे तुम्ही होता आणि पुढवून केलं म्हणून सगळं डेकोरेशन झालं. लय गोळ झाला असता. वैतन, आम्ही सकाळपासून इथे शोभेच्या भावल्या म्हणूनच उभे नाही का? नाही, या ठिकाणी तुमचं मार्गदर्शन सुद्धा लाख मोलाच होतं असं ते पुढे बोलणारच होते. आणि तेव्हा तुम्ही मध्ये बोललात, आहे का नाही मामा? बरं झालं पिट्या वाचवलंस. एक मिसळ उधार राहिली बरं का? मला का नाही खायचंच नुसतंय मासा. जेवणाचंच नुसतं. झालं दात काढून झालं? आधी ते आलेत बघा तुमची मंडळी, त्यांच्याकडे बघा. अरे अंबू, जया आली सगळी. अहो मामा, विद्या मॅडम पण आहेत. हा, अरे देवा, ही आणि आहेच का? ए चला 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 चला, या या या. अगं लय भारी दिसायला लागली अस. हिची दृश्यच काढायला पाहिजे.
अहो तयार कोणी केलंय तिला? माझ्या आशून तयार केलंय. मी जस शिकवले ना तसं अगदी तयार केलंय. कशी साडी नेसवली की नाही? पय बाई बराबर हाय. माझ्या आंबीला आशून नाही त्या विद्यानं तयार केलंय. हा मामी, विद्या मॅडम वेळेवर आल्या म्हणून आंबी लवकर तयार झाल्या. नाही तर कसली तयार होते आंबी? आतापर्यंत आंबी घरीच असतो माहितीये काय? या बाईला प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करायचं असतं वाटत. माझ्या आशूच कधी कुणाला कौतुक वाटणार आहे का नाही काय माहित. बरं चला, आधी तर बोलत बसायला नको. मुलाकडची लोक कधी पण येतील. चला आवरायला घेऊ. होय होय चला 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 हळूहळू घे तिला. पाहू कसे काही धाड भरली होती का? सांगित होत ना तिला तयार कर म्हणून. मम्मी साडी मी नेसवली काय दुसऱ्याने नेसवली काय फरक काय पडतो? चला अगं फरक पडतो. काय सांगायचं या मुलीला? शी मूर्ख कुठली.